या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरंगे दादा यांचा. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज सुवर्ण क्षण आहे, या ऐतिहासिक क्षण आहे. मी या ठिकाणी हा खरा ऐतिहासिक क्षण आहे आणि ज्यांनी शपथ घेतली होती की मराठ्यांचा आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मराठ्यांचे संघर्ष होते सन्माननीय भगवंत राजे दादा पाटील हा ऐतिहासिक क्षणाचे खरे साक्षीदार आहोत. मी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत. या ठिकाणी सकाळ मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे. मनोज दादा जरंगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणीपत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा तरंगे पाटील साहेब यांना देत आहेत. हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने. या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार टळ्यांनी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचं आहे. त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मनोज दादा तरंगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत. स्टेजची गर्दी खाली करा. या ठिकाणी गर्दी खूप आहे सहकार्य. या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरंगे दादा यांचं. या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवला आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जै।